नवी मुंबईतील जेएनपीटी मार्गावर संतप्त ट्रक चालक आंदोलकांच्या जमावानं हातात बांबू घेत पोलिसांवर हल्ला केल्याचा व्हिडिओ समोर आला या आंदोलनादरम्यान पोलिस आणि ट्रक चालकांमध्ये बाजाबाजी झाल्याचंही सांगण्यात आलं मात्र देशातल्या ट्रक चालकांवर असं आंदोलन संप करण्याची वेळ का आली आहे मोटार वाहन कायद्यात केंद्र सरकारच्या नव्या तरतुदी कोणत्या आहेत या कायद्याबाबत नेमकं ट्रक चालकांचं म्हणणं काय आहे या संदर्भातील व्हिडिओच्या माध्यमातून समजून घेऊयात नमस्कार मी अमोल तुम्ही पाहत आहे लेट्सअप मराठी हिवाळी अधिवेशनात केंद्र सरकारकडून मंजूर करण्यात आलेल्या विधेयकांपैकी एक म्हणजे भारतीय न्याय संहिता हिट अँड रन या नव्या कायद्यात ट्रक चालकांविरोधात केल्या चा असल्याचं बोललं जाते याच कायद्याविरोधात देशभरातील ट्रक चालकांनी आंदोलनाचा हत्यार उपसले आज ट्रक चालकांच्या संपाचा दुसरा दिवस केंद्र सरकारच्या या नव्या तरतुदी नेमक्या आहेत तरी काय हे आपण समजून घेऊयात सध्या मोटार वाहन कायद्यानुसार ट्रक चालकाकडून अपघात घडला त्यानंतर एखाद्याचा मृत्यू झाला त्यानंतर संबंधित ट्रक चालकाची ओळख पटल्यावर भारतीय दंडविधान तीनशे चार अ हो, आणि तीनशे अडोतीस अंतर्गत गुन्हा दाखल केला जातो हा अपघात ट्रक चालकाच्या चुकीमुळेच घडलाय हे न्यायालयात सिद्ध झाल्यानंतर ट्रक चालकाला दोन वर्षांची शिक्षा केली जाते मात्र नव्या भारतीय न्याय संहिता हिट अँड रन प्रकरणात ट्रक चालकाच्या निष्काळजीपणामुळे अपघातात एखाद्याचा मृत्यू झाल्यास ट्रक चालकाला दहा वर्षांपर्यंत कारावासाची शिक्षा आणि सात लाख रुपये दंड होऊ शकतो हा कायदा दुचाकी ट्रक ट्रँकर अशा अनेक वाहनांना लागू होतो केंद्र सरकारच्या या नव्या तरतुदींवर आता ट्रक चालकांचं नेमकं म्हणणं काय हे आपण समजून घेऊया जे चालक अपघाताची माहिती स्वतःहून पोलिसांना देतील अपघातातील जखमींना मदत करतील अशा चालकांविरोधात सौम्य धोरण राबवण्यात येणार असल्याचं केंद्रीय मंत्री अमित शहा यांनी संसदेत विधेयक मंजूर करताना सांगितलं होतं मात्र एखादा अपघात घडला आणि ट्रक चालक घटनास्थळी थांबला तर अपघातानंतर संतप्त झालेल्या नागरिकांच्या तावडीत तो सापडल्यास त्याच्या जीवाला धोका होऊ शकतो असं ट्रक चालकांकडून सांगण्यात आलं या ट्रक चालकांच्या संपाचा देशभरात अनेक ठिकाणी परिणाम दिसून आलाय ट्रक चालकांनी संप चा पुकारल्यानंतर त्याचा देशातील सर्वसामान्य नागरिकांना सामना करावा लागत आहे महाराष्ट्रातील मुंबई पुणे नाशिक अहमदनगर मध्ये पेट्रोल पंपावर पेट्रोल भरण्यासाठी लांबत लांब रांगा लागल्या ट्रक चालकांचा हा संप असाच सुरू राहिल्यास सर्वसामान्य नागरिकांचे हाल होणार असल्याचं बोललं जाते केंद्र सरकारच्या या तरतुदींवर ज्येष्ठ विधिज्ञ असीम सरोदे यांच्याकडूनही संताप व्यक्त करण्यात आलाय असीम सरोदे म्हणाले आम्ही ब्रिटिशकालीन कायदे बदलतो आता शिक्षा करणार नाही तर न्याय देणारी संहिता असेल इत्यादी बळून झाले आहे गुन्हा केला त्यांना शिक्षा झालीच जा पाहिजे पण शिक्षा प्रमाणशीर असावी प्रत्येक वेळी कुणीतरी गुन्हा केलाच असे गृहितक मान्य करून गुन्हेगारीकरण करणारी नसावी हे जगात मान्य झालेले तत्व डावलून केंद्र सरकार कोणता न्याय प्रस्थापित करणार आहे असा सवाल असीम सरोदे यांनी केला आहे दरम्यान हिट अँड रन कायद्याविरोधात देशभरातील ट्रक चालकांमध्ये आक्रोश निर्माण झाला आहे केंद्र सरकारने या तरतुदी तत्काळ मागे घ्याव्यात अशी मागणी ऑल इंडिया ट्रक काँग्रेस समितीचे अध्यक्ष सी एल मुकाती यांनी केली त्यामुळे आता ट्रक चालकांच्या या संपावर केंद्र सरकारकडून अद्याप तरी कोणतीही भूमिका स्पष्ट करण्यात आलेली नाही मात्र पुढील काळात केंद्र सरकार नवीन कायदे मागे घेणार का हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे आमचे असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी फॉलो करा लेट्सअप मराठीला